विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज यांची पालखी आज सकाळी पंढरपूरसाठी रवाना झाली आहे. 500 पताकाधारी अश्व वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाले असून पायदळ वारीचं हे 54वं वर्ष. गणगण गणात बोते आणि हरिनामाचा गजर करत भक्तिमय वातावरणात ही पालखी निघाली आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत या पालखीला सर करण्यासाठी हजारो भाविक कालपासूनच शेगावात दाखल झाले होते. सकाळी मंदिरात श्रींच्या रजत मुखवट्याची पूजा पार पडल्यानंतर ही पालखी मार्गस्थ झाली आहे. पालखी नागझरी मार्गे जाणार असून अकोला येथे पालखीचा 2 दिवस मुक्काम आहे. 27 जूनला पालखी पंढरपूर येथे पोहोचणार असून 27 जून ते 2 जुलैपर्यंत पालखीचा पंढरपुरात मुक्काम राहणार आहे. तर 3 जूनला श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. 23 जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर 24 जुलै रोजी सोमवारी श्रींची पालखी संतनगरी शेगाव येथे पोहोचणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारीमध्ये संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पायी वारी ही विदर्भातील सर्वात मोठी पालखी समजली जाते. आज पहाटे टाळ मृदुंगाच्या नादात आणि गणगण गणात बोतेच्या गजरात विदर्भाची पंढरी अगदी न्हाऊन निघाली होती.